हे गाइज, नमस्कार मंडळी. मी ज्योती चव्हाण तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते सेंट पीटर्सबर्ग रशियामध्ये. आणि व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण आलेलो आहे एक नवीन फिल्म पाहण्यासाठी, जयेशभाई जोरदार. सो आय एम रिअली व्हेरी व्हेरी एक्साइटेड. आय एम ॲट द सेंटर ऑफ द सेंट पीटर्सबर्ग. यू कॅन सी इट्स अ सेंट पीटर्सबर्ग वस्तानिया स्क्वेअर. वी आर इन रशिया अँड समोर आहे गलेरिया मॉल. मी तुम्हाला दाखवते. इट्स व्हेरी ब्युटिफुल ॲटमॉस्फियर हियर टुडे. इट्स फ्रायडे नाईट आणि हा फर्स्ट डे फर्स्ट शो आहे इथे 7 वाजता रात्री. हो, आत्ता इथे संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत आणि मी चाललेली आहे फिल्म पाहण्यासाठी. सो रिअली आय एम व्हेरी एक्साइटेड बिकॉज आफ्टर ऑल दिस जे काही इथे चाललेलं आहे तुम्हाला माहीतच आहे. आणि त्या अनुषंगाने जरा डिप्रेसिव्ह वातावरण आहे. आणि ही फिल्म जी आहे ती ऑफकोर्स रणवीर सिंग माय फेवरेट ॲक्टर अँड कॉमेडी फिल्म असणारे, सोशल मेसेजही असणारे. आपण सर्वांनी ट्रेलर तर पाहिलाच आहे, बट स्टील फिल्म पाहणं इट्स अ रिअली व्हेरी डिफरंट एक्सपीरियन्स. लेट सी जोरदार फिल्म पाहने के लिए हम लोग जा रहे हैं. जो बड़े रहे साथ साथ. वी आर गोइंग इन साइड द गलेरिया मॉल. इज वन ऑफ द फेमस मॉल इन साइड द सिटी एंड द सेंटर ऑफ द सिटी. सो लेट्स गो. फ्रेंड्स, हा मॉल शहराच्या मध्यवर्ती असल्यामुळे मोस्टली फ्रायडे सॅटरडे संडे वीकेंडला भरपूर गर्दी असते इथे. चला तर मग आपण आतमध्ये पाहूया. लिफ्टमधून आपल्याला अगोदर वरती जावं लागेल कारण 4th फ्लोअरला सिनेमा हॉल आहे इथे. वी कॅन सी सिनेमा इज ऑन 4th फ्लोअर. अँड फ्रेंड्स, दिस इज ब्युटिफुल गलेरिया मॉल. देर आर सो मेनी एशियन रेस्टॉरंट ऑल्सो इन दिस मॉल. And you can see the Galleria House. This is a space specially for the photographs. So mitranno, apan jasa pahilat ahe 4th floor var sagle shops as distayt, to pudhe eating area ahe, tithe jaun apan vicharuya ki cinema hall kuthe ahe. तर 2-3 जणांना विचारल्यानंतर अखेर मला समजलं की थिएटर फूड कोर्टच्या एंडला आहे. चला तर मग. सो फ्रेंड्स, खूपच मोठं मॉल आहे तर फायनली मला थिएटर सापडलेलं आहे. आणि लकीली आय एम अर्ली, सो यस, आय विल बी इन टाईम. लेट्स गो. दिस वॉज द ह्यूज ईटिंग एरिया अँड फ्रॉम हियर सिनेमा स्टार्ट्स. सो लेट्स हॅव अ लुक फर्स्ट. मला चेक करावं लागेल माझं थिएटर कोणतं आहे ते. मी हे जे तिकीट बुक केलं त्याचा ईमेल आहे माझ्याकडे. नॉर्मली जसे आपल्या इथे पोस्टर्स असतात तसे इथे पोस्टर्स नाही आहेत. सो दिस इज द हॉल 7. लेट्स हॅव अ लुक. तर इथे मोजून 15-20 लोक दिसत आहेत आणि सगळे रशियन आहेत. कोणीच इंडियन भेटलं नाही आहे मला इथे. सिनेमाची सुरुवात तर काफी एक्साइटमेंट पूर्ण होती. आणि बाकीचा बरासा चित्रपट आपल्याला ट्रेलर मधूनच समजतो. पण आपल्याला हेच पाहायचं आहे की तो पिक्चर कशा प्रकारे निर्देशकने दाखवले आहे. सो रिअली खूप छान प्रकारे त्यांनी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला होता असं मला म्हणावंसं वाटेल. मूवीच्या क्लिप्स शेअर करणं योग्य ठरणार नाही. तर मित्रांनो, मी मूवीनंतर इथल्या काही रशियन्सला भेटले ज्यांनी हा मूवी पाहिला थिएटरमध्ये बसून आणि त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला कसा वाटला हा मूवी. सो What will you do? Review of the movies. So mitranno, मला रशियातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जी इंडियन मूवीज वरती लिखाण करते तेही रशियनमधून फक्त रशियातल्या लोकांसाठी, तर ती भेटली मला. तिचं नाव होतं मरियाना
आणि त्याच रात्री तिने जयेशभाई जोरदार या मूवीवरती रिव्ह्यूसुद्धा लिहिला, तोही रशियन या भाषेमध्ये, आणि मला तिने इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करूनसुद्धा पाठवला, जो मी तुमच्याशी इथे शेअर करत आहे. त्या रिव्ह्यूमध्ये तिने बरंच काही लिहिलं होतं, खूप छान माहिती दिली होती. तिला बरंच माहीत होतं रणवीर सिंगबद्दल, पुन्हा जी ॲक्ट्रेस आहे तिच्याबद्दलसुद्धा तिने व्यवस्थित एक्सप्लेनेशन करून लिहिलं होतं. आणि पूर्व मूवीचं मस्त एक्सप्लेनेशन मी तिच्या रिव्ह्यूजमध्ये वाचलं, ते मला खूपच आवडलं. तुम्हीसुद्धा एक नजर टाका आणि तुम्हाला कसं वाटतोय हा रिव्ह्यू ते मला नक्की सांगा. फ्रेंड्स माझ्यासोबत आहेत, सॉरी आय डिडंट आस्क युअर नेम, व्हॉट्स युअर नेम? जाऊ. सो या, हिज नेम इज जाऊ. अँड आपण त्यांना विचारूया की त्यांना जयेशभाई जोरदार ही मूवी कशी वाटली. सो हाऊ यू लाईक द मूवी जयेशभाई जोरदार? येस. यू लाईक इट? आय लाईक दीस इंडियन मूवीज अँड रणवीर सिंग. येस. यू जस्ट एन्जॉय द मूवी? डू लाईक द सॉन्ग? You like to dance on the Indian songs? Yes. Yeah, you like love you Indian dance and songs. Okay. Nice. Great. Thank you for the video. रशियन थिएटर मध्ये इंटरवल नसतो, त्याच्यामुळे पिक्चर संपल्यानंतर आपल्याला खायचं आहे आता. सो फ्रेंड्स आपलं सबवे सँडविच रेडी आहे. येस, आफ्टर अ नाईस यशराज मूवी एक सबवे सँडविच तो बनता है भाई. सो खूपच छान फिल्म होती, जसं मी तुम्ही पाहिलं, मी दोन तीन जणांना रिव्ह्यू विचारलेत, पण बहुतेक जणांना इथे इंग्रजी बोलता येत नाही, त्याच्यामुळे त्यांनी मला रशियनमध्ये सांगितलं त्यांना कसं वाटलं, तो मी ट्रान्सलेटर थ्रू ट्रान्सलेट केलं, आणि ज्यांना थोडंफार इंग्लिश बोलता आलं त्यांनी मला इंग्लिशमध्ये सांगितलं की त्यांना कसं वाटलं. तर एकूण एक फर्स्ट शो असल्यामुळे आणि फ्रायडे नाईटला नॉर्मली इथे लोक रशियन मूवीज पाहणे पसंत करतात, तर इंडियन मूवीजसाठी तेवढी गर्दी नव्हती. होपफुली सॅटर्डे संडेला जास्त लोक पाहतील असं मला वाटतं. पण एकूण एक खूपच छान मूवी होती. सोशल मेसेज होता की खरंच आपल्या देशामध्ये काय चालू आहे आणि काय गरज आहे तो देण्याची. सो मित्रांनो, मला तर मूवी आवडलेली आहे. तुम्हाला चान्स भेटला का ही मूवी पाहण्याची हे मला नक्की सांगा कमेंट करून. आणि जर तुम्ही पाहिली असेल तर तुम्हाला कशी वाटली ही मूवी. आणि खरंच खूप छान सोशल मेसेज होता. आणि रणवीर सिंगसारख्या एवढ्या फेमस ॲक्टरने जर असा मेसेज पूर्ण आपल्या इंडियामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर ऑफकोर्स तो पोहोचणारच. ही फिल्म खरंच खूप हेल्पफुल होईल आपल्या समाजासाठी असं मी आशा करते. आणि माझी अपेक्षा हीच राहणार आहे की सर्वांनी जरूर आवर्जून जाऊन ही मूवी पहावी. आणि तुमच्या कमेंट्स मला सांगा की तुम्हाला ही मूवी कशी वाटली. आणि असेच अनेक मस्त मस्त व्हिडिओ आपण आणणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवर, तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि हो, नक्कीच त्याच्या बाजूला जे बेल बटन दिसते ते प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन वेळी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हसत राहा. बाय बाय. पका पका दस विधानिया. अँड देर इज अ लॉट ऑफ क्राऊड हू इज वॉचिंग मी वॉट आय एम डुईंग. सो येस, आय एम एन्जॉईंग द अटेन्शन. कीप इट अप ज्योती.